कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आज स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर होणारा शिवराज्याभिषेक दिन अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे। त्यासाठी कोल्हापुरातून निवडक कार्यकर्ते रायगडवर जमा झालेत। दरम्यान शिवभक्तांनी रायगडवर न येता घरातच आपल्या कुटुंबियांसमवेत शिवराज्याभिषेक दिन साजरा करावा असं आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलंय। दरवर्षी किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जातो। राज्यभरातून आलेल्या लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत हा नयनरम्य सोहळा पार पडतो। पण यावेळी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर रायगडावर हा दिन अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी घेतलाय। या सोहळ्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती समितीचे अध्यक्ष पतीसे सावंत यांच्यासह काही निवडक कार्यकर्त्यांच्या समवेत हा सोहळा आज पार पडतोय। दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमी यंदाचा शिवराज्याभिषेक दिन शिवभक्तांनी घरातच राहून विविध उपक्रमांनी साजरा करावा। घरासमोर स्वराज्याचा भगवा ध्वज लावावा, शिवछत्रपतींच्या प्रतिमेचं पूजन करावं, स्वदेशी जातीचं एखादं झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, शिवरायमेरून पुस्तकांचे वाचन करावे, मात्र कोणत्याही परिस्थितीत रायगडावर येण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी केलं आहे। अखिल भारतीय राज्याभिषेक समितीच्या वतीनं दरवर्षी 6 जून रोजी रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठा उत्साह साजरा केला जातो। देशभरातील आलेल्या शिवभक्त मोठ्या प्रमाणात रायगडावर हजेरी लावतात। यंदाही हा ऐतिहासिक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्याचं ठरवण्यात आलं होतं, परंतु कोरोनाच्या संकटामुळं हा सोहळा अगदी साध्या पद्धतीनं साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा काही कालावधीतच पार पडतोय। जे शिवभक्त रायगडावर दरवर्षी जातात मात्र यावेळेस जाऊ शकले नाहीत, त्यांनी मात्र रायगडाचा सोहळा मिस करून आपल्या सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या आहेत। ऑनलाईन रिपोर्ट संदीप शिंदे, माडा।